अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज राज्याचं बजेट मांडणार आहेत विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये। मात्र या बजेटमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल घोषणा होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, घोषणाबाजी होतच राहील असं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी आधीच स्पष्ट केलंय। या सगळ्याच्याच बाबतीत विरोधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सोनाली शिंदे सोबत। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आहेत। मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये निवेदन केलं, गोंधळात हे निवेदन झालं, काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री निवेदन जे केलं त्या निवेदनामध्ये कुठेही शाश्वत कर्जमाफीच्या संदर्भातलं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून नव्हतं। एकंदरच टोलवाटोलवी होती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे, केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे। म्हणून आमची स्पष्ट मागणी होती की तुम्ही कर्जमाफी जाहीर करा, भलेही कर्जमाफी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला 3 महिने लागतील हरकत नाही, पण तुम्ही आज कर्जमाफीचा निर्णय करा। पण आज कर्जमाफीचा निर्णय होत नाही, मुख्यमंत्री म्हणतात 1 दिवसात निर्णय होत नाही। अरे राज्य सरकारकडे सबंध शेतकऱ्यांच्या कर्जाची तपशील सगळा असताना तुम्हाला निर्णय करायला काही अडचण नाही, पण त्यांना निर्णय करायचं नाही। हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे, म्हणून आम्ही त्या निवेदनाचा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा निषेध केला। त्यांचं निवेदन चालू असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे। शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन आलं, काही हाती लागलंय का? कारण केंद्राने सुद्धा हात वरती केले, काय सांगा? ही खरी गोष्ट आहे, केंद्र सरकार या ठिकाणी राज्य सरकारला कर्जमाफीच्या बाबतीत काहीही मदत करणार नाही हे परवा दिवशीच देशाच्या कृषीमंत्री राधामोहन साहेबांनी सांगितलं होतं। राधामोहन साहेबांनी स्पष्ट केलं होतं की उत्तर प्रदेशवा आम्ही देशामध्ये कुठेही कर्जमाफीला केंद्र सरकार मदत करणार नाही। मग एकीकडे उत्तर प्रदेशचा शेतकरी शेतकरी आणि महाराष्ट्रातला शेतकरी शेतकरी नाही, हा पूर्णपणे देखावा यांना राज्याच्या शेतकऱ्याशी या सरकारला काही घेणं देणं नाही। त्यांनी मत घेण्यापुरतं 2.5 वर्षापूर्वी आपल्या वचननाम्यामध्ये कर्जमाफीची घोषणा केली, पण ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले। शेवटचा प्रश्न, शिवसेना पण आजपर्यंत तुमच्या गोंधळात सामील होती, आज अर्थसंकल्प मांडू देणार नाही म्हणत होती, आज अर्थसंकल्प मांडून देण्यास तयार आहे, तुमची भूमिका काय राहणार अर्थसंकल्प मांडू देणार? आम्ही कर्जमाफीची आंदोलन सभागृहात पुढेही अर्थसंकल्प मांडताना सुद्धा चालू ठेवणार आहोत। आम्ही आमच्या पद्धतीनं कर्जमाफीच्या घोषणा त्या ठिकाणी देणार आहोत। आम्ही सरकारचा अर्थसंकल्प मांडताना सुद्धा निषेध करणार आहोत। अर्थसंकल्प मांडेपर्यंत आणि मांडताना सुद्धा कर्जमाफीची मागणी करणार आहोत, जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सह सोनाली, महाराष्ट्र।